जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत एकंदरीत मैदानी चाचणी बद्दल आणि मेरिट किती पर्यंत जाऊ शकते याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत। मैदानी पोलीस शिपाईसाठी असेल, पोलीस शिपाई चालकसाठी असेल, पोलीस शिपाई कारागृहासाठी असेल आणि SRPF साठी असेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024 याबद्दल मैदानी चाचणीबद्दल संपूर्ण माहिती। लक्षात घ्या, सर्वात मोठी भरती आता होत आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कंटिन्यू 2 वर्ष एवढ्या मोठ्या पदांची भरती आता होत आहे, त्यामुळे सगळं इम्पॉर्टंट आहे। ओके, आता आपण शिपाईसाठी मैदानी चाचणी काय असणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, पहिला इव्हेंट असणार आहे तुमचा 100 मीटर रनिंग। ओके, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला 15 गुण मिळणार आहेत। त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट असणार आहे तुमचा 1600 मीटर रनिंग। ओके, याच्यासाठी तुम्हाला 20 गुण मिळणार आहेत। आणि तिसरा इव्हेंट आहे तुमचा गोळाफेक, याच्यामध्ये तुम्हाला 15 गुण मिळणार आहे। अशी मैदानी चाचणीची एकंदरीत 50 गुणांसाठी होणार आहे। कमीत कमी 50% मार्क या ठिकाणी तुम्हाला पासिंगला लागणार आहेत। हे झालं पुरुषांबाबतीत। आणि महिलांबाबतीत पण 100 मीटर आहे, 1600 मीटरच्या ऐवजी या ठिकाणी 800 मीटर रनिंग आहे महिलांसाठी। ओके, आणि बाकी गोळा फेक आहे 50 गुणांसाठी। हे झालं शिपाईसाठी। त्याच्यानंतर वाहन चालक आता यासाठी काय ग्राउंड असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पहिला इव्हेंट असणार आहे तुम्हाला 30 गुणांसाठी 1600 मीटर रनिंग। ओके, किती गुणांसाठी असणार आहे 1600 मीटर रनिंग? 30 गुणांसाठी असणार आहे। त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट असणार आहे तुमचा गोळा फेक। काय असणार आहे तुमचा? गोळा फेक। इथं 100 मीटर नाहीये, गोळा फेक आहे। किती गुणांसाठी? 20 गुणांसाठी। अशी ही 50 मार्कांची तुमची मैदानी चाचणी होणार आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कमीत कमी 50% मार्क घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, बघा। आणि जर महिला उमेदवार असेल तर ज्याचा 1600 मीटर आहे त्या ठिकाणी महिलांना 800 मीटर रनिंग आहे। बाकी गोळा फेक आहे 20 गुणांसाठी, 800 मीटर आहे 30 गुणांसाठी, असे 50 गुणांसाठी महिलांसाठी सुद्धा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे चालक या पदासाठी जे काही ड्रायव्हिंग टेस्ट लागते ही टेस्ट तुमची 50 गुणांसाठी होणार आहे। लक्षात घ्या, 50 गुणांसाठी ही टेस्ट असणार आहे। हे झालं चालकच्या बाबतीत। त्याच्यानंतर आपण पुढे येऊया SRPF साठी काय ग्राउंड लागणार आहे, SRPF यासाठी काय मैदानी चाचणी लागणार आहे ते। एकंदरीत या ठिकाणी वयोमर्यादा सेम आहे 18 ते 33 वर्षापर्यंत, आणि या ठिकाणी 18 ते 25 वर्षापर्यंत पुरुष उमेदवार असणार आहे, आणि कास्टवाले जे असतील त्यांना 30 वर्षापर्यंत SRPF ची भरती देता येते। ठीक आहे, यामध्ये जे काही पुरुष उमेदवार आहे यांना 50 गुण मिळणार आहेत, 50 गुण मिळणार आहेत 5 किलोमीटरसाठी। 5 किलोमीटर मारणार त्यासाठी त्यांना 50 गुण आहे। आणि त्याच्यानंतर गोळा फेक इव्हेंट आहे, कोणता इव्हेंट आहे? गोळा फेक इव्हेंट आहे 25 गुणांसाठी। ओके, त्याच्यानंतर त्यांना असणारे 100 मीटर रनिंग आहे 25 गुणांसाठी। असे 100 गुणांची मैदानी चाचणी ही SRPF ची होणार आहे। लक्षात घ्या, 100 गुणांची मैदानी चाचणी कशाची होणार आहे? SRPF ची। नंतर पुढचा प्रकार आहे तुमचा कारागृह रक्षक। कारागृह रक्षक म्हणजेच या ठिकाणी जेल पोलीस जे आहे त्याच्यासाठी मैदानी चाचणी काय असते ते लक्षात घ्या। या ठिकाणी जे काही पुरुष उमेदवार आहे त्यांना 1600 मीटर रनिंग आहे एकंदरीत 20 गुणांसाठी। 1600 मीटर रनिंग आहे 20 गुणांसाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 गुणांसाठी। ओके, त्याच्यानंतर गोळा फेक आहे या ठिकाणी 15 गुणांसाठी। अशी ही 50 मार्काची टेस्ट होणार आहे कारागृह रक्षक या पदासाठी। आणि महिला उमेदवार असेल तर सेम कंडिशन आहे, 800 मीटर रनिंग आहे 20 गुणांसाठी, आणि हे तिन्ही दोन्ही पण इव्हेंट आहेत 15-15 गुणांसाठी। असे प्रकारे 50 मार्काचा कारागृह रक्षक आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत मेरिट लिस्ट बद्दल चर्चा करणार आहोत की मैदानी चाचणीचा
कोणत्या विभागामध्ये किती मिनिट लागू शकते? तर बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिला टार्गेट आहे आपला 45 प्लस आपल्याला ग्राउंड मध्ये मिळवायचं आहे 50 पैकी, आणि एसआरपीएफचं जर म्हटलं तर इथं 98 प्लस तुम्हाला एसआरपीएफ मध्ये मार्क्स हवे आहेत, आणि या शिपाईसाठी 45 प्लस मार्क पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कुठंतरी लागू शकतात. आता तुमच्या कास्टचा विचार नाही करायचा, तुम्हाला लक्षात घ्या, पहिला टार्गेट असा ठेवायला पाहिजे तुम्ही की मी ओपन मध्ये कसं जॉईन होईल, ओपनच्या मैदानी चाचणीमध्ये मेरिट मध्ये कसा येईल, त्यासाठी मला 45 पेक्षा जास्त कसे मिळतील, या गोष्टीकडे लक्ष द्या. बाकी मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा मुलांना मी गायडन्स केलं होतं आणि माझा अंदाज परफेक्ट आला होता, मैदानी चाचणीबद्दल असेल, लेखी परीक्षा बद्दल असेल, टोटल मेरिट बद्दल असेल, यावर्षी सुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शनाचं काम करणार आहे. फक्त थोडा वेट करा मित्रांनो, फॉर्म भरण्याची बिलकुल घाई करू नका, अगोदर सविस्तर माहिती सरकारकडून येऊ द्या, त्याच्यानंतर आपण फॉर्म कसं भरायचं, कुठं भरायचं, संपूर्ण प्लॅनिंग करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.